सबस्क्राइब करा शुभम स्पीक्स चॅनलला आणि प्रेस करा त्या बेल आयकॉनवरती, ज्यामुळे माझे व्हिडिओज आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत इन्स्टंटली पोहोचत राहतील. वर्ष 2019 आणि इथे सोशल नेटवर्किंगवर राहताना आपण किती सावधानी बाळगतो, किती सिक्युरिटी घेतो आपलं आपल्यालाच माहिती आहे. किंवा त्यापेक्षा असं म्हणा ना की सोशल राहताना, सोशल नेटवर्किंगवर ॲक्टिव्ह राहताना सिक्युरिटी आस्पेक्ट्सची किती काळजी घ्यायची हे तुम्हाला, मला आणि फेसबुक वापरणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलालासुद्धा ही गोष्ट माहिती आहे. आणि जर का योग्य काळजी नाही घेतली तर काय होऊ शकतं हे अमिताभ बच्चनसारखे मोठी व्यक्तीसुद्धा तुम्हाला सांगू शकते. हो, कारण मागच्याच महिन्यात त्यांचं ट्विटर अकाउंटसुद्धा हॅकर्सनी हॅक केलं होतं. वेल, आता या झाल्या पर्सनल लेवलच्या गोष्टी. पण जर का मी तुम्हाला असं म्हटलं की नासाचा इथे डेटा हॅक करण्यात आला आहे, तर म्हणजे एक अशी अंतराळ संस्था की ज्यांच्यासाठी एवढे मोठे इंजिनियर्स काम करतात, जिच्यासाठी एवढे मोठे सिक्युरिटी एक्सपर्ट्स काम करतात, त्याच नासाचा डेटा हॅक करण्यात आला आहे. आणि तोसुद्धा केवळ $35 म्हणजे 3000 रुपयांच्या एका कम्प्युटरने. चला तर जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं आहे तरी काय. वेलकम टू शुभम स्पीक्स. मागच्याच आठवड्यामध्ये नासाने कन्फर्म केलं आहे की त्यांच्या JPL डेटा हॅक झाला आहे. आता जर का JPLचा अर्थ मी तुम्हाला सांगू तर JPL म्हणजे जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी त्याला म्हणतात, ज्यामध्ये नासाचे ऑर्बिट भोवती फिरणारे यान, ज्याला की आपण युजली रोबोटिक स्पेसक्राफ्ट असं म्हणतो, त्याचं कन्स्ट्रक्शन होतं. आणि नासाचं डीप स्पेस नेटवर्क हे जे आहे, याला ऑपरेट करण्याचं कामसुद्धा हे JPL करतात. तर ह्या JPL सर्व्हर्सला रास्बेरी पायने कनेक्ट ठेवून हॅकर्सनी डेटा हॅक केल्याचं या फोर्ब्सच्या आर्टिकलमध्ये म्हटलं आहे. आणि अशीच एक घटना April 2018 सुद्धा नासामध्ये घडली होती की ज्यामध्ये 500 MB डेटा हॅकर्सने चोरला होता. आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हा जो 500 MB डेटा होता हा साधासुद्धा नव्हता, नासाच्या मार्स मिशनचा हा डेटा होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशनचा, नासाचा डेटा हॅक करणं किती अवघड असेल आणि किती कॉस्टली असेल, हो ना? पण तुम्हाला एक सांगू, इतक्या मोठ्या हॅकिंगसाठी हॅकर्सनी एक रास्बेरी पाय वापरला होता. आणि तुम्हाला हे बघून आश्चर्य वाटायला नको, कमाल वाटायला नको की हा जो रास्बेरी पाय हॅकर्सनी वापरला आहे नासाचा डेटा हॅक करण्यासाठी, याची किंमत जर का तुम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती पाहाल तर 3 ते 3500 तुम्हाला हा रास्बेरी पाय मिळतो. आहे की नाही इंटरेस्टिंग? आता या हॅकर्स लोकांनी जो रास्बेरी पाय वापरला आहे तो रास्बेरी पाय नेमका आहे तरी काय हे आपण जाणून घेऊया. तर रास्बेरी पाय हा ATM कार्डच्या आकाराचा एक स्वस्त कॉम्प्युटर असतो, जनरली आपण CPU त्याला म्हणू शकतो, की ज्याला जर का तुम्ही कीबोर्ड, माऊस आणि मॉनिटर जर का तुम्ही याला आणून जोडाल तर तुमचा कॉम्प्युटर तयार होतो. म्हणजे एका कमी किमतीमध्ये वेल पावर्ड तुमचा एक कॉम्प्युटर तुम्हाला बघायला मिळेल. वेल, या रास्बेरी पायचा शोध का लावला गेला आहे माहिती आहे तुम्हाला, की कमी किमतीमध्ये कम्प्युटर एक्सप्लोअर करायला लोकांना मिळायला पाहिजे, की ज्यांना नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकायची आहे, जसं की आपण पायथॉन म्हणू शकतो किंवा स्क्रॅच ही प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणू शकतो. तर या प्रोग्रामिंग लँग्वेज ही अशी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपण हा रास्बेरी पाय वापरूनसुद्धा शिकू शकतो. तर रास्बेरी पायमध्ये असलेली त्याची पॉवर आणि त्याची प्राईज हॅकर्स लोकांनासुद्धा आता अट्रॅक्ट करते असंच म्हणायला पाहिजे. म्हणजे 2 लाखांचं कम्प्युटर घेण्यापेक्षा एक रास्बेरी पाय वापरा, झालं तुमचं काम. तो कुठे फेकून जरी दिला तर खूप मोठं नुकसान होणार नाही ही गोष्ट हॅकर्स लोकांच्या लक्षात आली असावी, म्हणूनच त्यांनी नासाचा डेटा हॅक करण्यासाठी रास्बेरी पाय वापरणं पसंत केलं. अपेक्षा करतो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तुम्ही जर का या व्हिडिओद्वारे पहिल्यांदाच आपल्या शुभम स्पीक्स या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा, कारण मी तुमच्यासाठी अशाच ट्रेंडिंग बातम्यांचं ॲनालिसिस करून त्याविषयीची सर्व माहिती, सर्व फॅक्ट्स तुमच्यासमोर ठेवत असतो. आपल्या भाषेमध्ये, मराठीमध्ये आपले व्हिडिओ असतात. तर बस मित्रांनो, जो आत्तापर्यंत तुमच्याशी बोलला तो होता शुभम, आणि तो भेटेल तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.